तुमच्यासोबत हे शेअर करायचं होतं की बेडरूमचं रिनोव्हेशन होणार आहे आता फायनली. आज स्वयंपाक करण्याची गरज नाही आहे ना, यानेच तर होणार आहे पूर्ण. दोन पोळ्या टाकून थोडी भाजी काय म्हणतो, गरज नाही आहे. दोन तीन पोळ्या टाकतो, थोडीशी भाजी बनवून. मी म्हटलं आता एवढं झाल्यानंतर तर स्वयंपाक करायची गरज पडणार नाही, कारण यांनी आणलेलं आहे चिकन रोल, चिकन रॅप. आणि चिकन रॅप आम्ही खाल्ला त्याच्यानंतर तर आम्हाला काही भूक नाही, आता माहीला पण नाही मला पण नाही आहे. आता हे नाही, अद्विक ट्युशन वरून आला की अद्विकला देऊ, अद्विकच अद्विक जर झाले भूक तर मग बघू. ठीक आहे, चला मग. झालं माझं खाऊन, झालं नाही परत नाही खात मी. आणि हो, डायट बद्दल सर्वजण विचारत होते, मी जास्तीत जास्त आता ही चिकन रॅप का बरं खाल्लं, याच्या वरचं ना हे असते काय म्हणतात त्याला, याच्या वरचं मैद्याचं असते ते मी काढून पोळीमध्ये रॅप केलं होतं त्याच्या आतमधलं मटेरियल, तर असं मी खाऊ शकते. म्हणजे मी असं खात आहे आणि प्रोटीन इंटेकवर जास्त लक्ष देत आहे, आणि मेन म्हणजे हेल्दी जेवण जेवत आहे, जेवढं पण आहे हेल्दी खात आहे. सकाळी नॉर्मल वरण भात भाजी पोळी, आणि रात्रीला असंच काही आणलं यांनी तर चिकन वगैरेचं, किंवा मग असं हे ते याच्यामध्ये तर चिकन ब्रेस्टच असतं, तर त्याच्यामुळे तर चांगलं प्रोटीन मिळते याच्यामध्ये, म्हणून हे खाते. बाकी तर बाहेरचं खाणं बंद केलेलं आहे मी, है ना. आता 8 ते 10 दिवस झालेले आहे बाहेरचं खाणं टोटल बंद आहे. काय बोलता, हे तर ड्युटीवर गेल्यानंतर कंट्रोल नाही करू शकत बाहेरचं खाण्यासाठी. बंद आहे, चांगलं आहे ना, चांगली हेल्दी लाईफस्टाईल ठेवा मस्त. चला तर मग शेकोटी जवळ बसू, ठीक आहे. हे आमची शेकोटी सुद्धा रेडी आहे, आता अद्विक ट्युशन वरून आला की आम्ही मस्त बसणार आहोत इथे सर्वजण. आम्ही असंच संध्याकाळचं शेकोटी रेडी करतो आणि मस्त इथे एन्जॉय करतो, फॅमिली टाइम स्पेंड करतो. रोजचं आमचं हेच आहे, हेच रुटीन झालेलं आहे रोजचं आमचं. आणि थंडी किती वाढलेली आहे, थंडी खरंच खूप मजा येते. गावाकडले आठवण येते एकत्र बसलेलं आहोत म्हणून छान वाटत. इथे तर रोजचं आमचं हे सुरू राहते, बटाटे वगैरे टाकतात मुलं याच्यामध्ये, त्याच्यानंतर बटाटे खातात ते भाजलेले, मजा येते. आज सकाळपासूनच व्लॉग सुरू करणार होती, पण सकाळपासून काय झालं की सकाळी मला इतकं म्हणजे असं झोप यायला लागली. मी दुपारला झोपली जेवण वगैरे करून, तर एकदम डायरेक्ट 5 वाजताच उठले, 5:30 उठले, तर त्यामुळे मग सकाळचा व्लॉग सुरू करणंच झाला नाही. थोडी थकलेली होती आणि इतकी गाढ झोप लागली की कळलंच नाही काही. त्या संध्याकाळी उठली 5:30 आणि नंतर मग म्हटलं जे फोल्ड करायचे आहेत कपडे ते फोल्ड करून घेते, कारण कपडे वाळू घातले होते ते काढून आणले. नंतर मग काय होतं की संध्याकाळ झाल्यानंतर मग ते ओस पडते आणि परत कपडे ओलसर वाटतात, तर त्यामुळे ते कपडे काढून आणले आणि लगेच फोल्ड करायला लागले. अद्विक जेव्हा थोड्या वेळाने ट्युशनवरून येणार ना, तेव्हा दोघं जण पण अभ्यास करायला लागतील आणि आम्ही आमचं काम करू. मग आज ऍक्च्युली सकाळी कपडेच नव्हतं टाकणं झालं माझे, तर आता टाकले मी सर्व कपडे धुवायला, कारण मुलं लेट आले होते ना, सकाळी आंघोळ करून नव्हते गेले, म्हणजे आता थंडी असल्यामुळे सकाळी आंघोळच नव्हते करून गेले. शाळेतून आल्यानंतर मग मुलांनी आंघोळ केली आणि ते जे कपडे निघालेले होते ते कपडे आणि मग माझे कपडे, असे सर्व कपडे टाकलेले आहेत मी धुवायला, तर आता ते धुवून होत आहेत. आणि आज जेवणामध्ये काय काय बनलं ते दाखवते तुम्हाला. ते पाणी फोडून जे याचं बेसन असतं ना काय म्हणतात त्याला, टमाटरचं बेसन कोण कोण बनवते, गाठीचं बेसन सांगा मला कमेंट करून, मी दाखवते तुम्हाला. मला म्हणतात गाठीचं बेसन हे असं टमाटर कांदा लसूण अद्रकचं पेस्ट हे सर्व सर्व टाकून गाठीचं बेसन बनवलं जातं, कोण कोण बनवते हे मला कमेंट करून सांगाल. असं जेवणामध्ये बनलेलं आहे आता, आणि यांनी चिकन रोल आणलेले आहेत तर ते पण खाल्ले आम्ही, तर हे आता असंच राहणार आहे. ॲक्च्युली मी मुद्दाम यांना विचारलं की तुम्ही जेवणामध्ये काय खासाल, कारण ऑलरेडी बनलेलं होतं स्वयंपाक, पण त्यांनी आणले तर म्हटलं चला खाऊन घेऊ पहिल्यांदा, आणि त्यांनी पण खाल्लंय. तर अद्विक ट्युशनवरून आला की मग आम्ही सर्वजण जेवण करायला बसू, म्हणजे मी तर नाही करणार कारण माझं ऑलरेडी झालेलं आहे. ज्यांना ज्यांना भूक राहणार ते जेवतील, माही पण नाही जेवणार आहे, अद्विका आणि त्याच्या पप्पाच जेवणार आहेत. आता हे असेच करतात नेहमी, न सांगता काही पण घेऊन येतात, आणि आधी जर सांगितलं असतं तर मी बनवलं नसतं, एवढं जास्त नसतं बनवलं, तर तेच आहे. आणि हो, खूप जण डाएटबद्दल विचारत होते मागच्या व्हिडिओमध्ये, तर मी आता फळांमध्ये पपई किंवा मग
पेरू खात आहे कारण हे लो कॅलरीज असतात, तर त्यामुळे मी हे म्हणजे जास्त जरी खाल्लं आपण ना तरी आपल्याला काही टेन्शन नाही राहत, म्हणजे आपलं पोट पण भरते, ह्याच्यामध्ये फायबर पण भरपूर जास्त असते तर पोट पण भरते आणि कॅलरीज पण कमी जातात. तर त्यामुळे या सीझनमध्ये माझ्या डायटमध्ये हे दोन फ्रूट जास्त महत्त्वाचे रोल प्ले करतात, तर हे दोनच फ्रूट मी जास्त खाते, पपई आणि पेरू. आणि यांनी हे भाजीपाला सुद्धा आणलं होतं, तर भेंडी वगैरे धुवून ठेवून दिली इथे, अद्रक वगैरे धुवून ठेवून दिलं, आता हे वाळून जातील तर त्याच्या कामात पडणार आहे. आणि जे वाटाणे आहेत तर त्याचे दाणे वगैरे आता काढून घेतो, ते त्या शेकोटीजवळ बसल्या बसल्या मस्त. ठीक, म्हणजे तुरीच्या शेंगा सुद्धा आणल्या आहेत यांनी यावेळेला, तर आता तुरीच्या शेंगा आलेल्या आहेत मार्केटमध्ये, तर तुरीच्या शेंगा सुद्धा आणलेल्या आहेत. तर तुरीच्या शेंगांचे दाणे काढणं सर्वात जास्त कंटाळवाणं वाटतंय, तर आता हे याचे दाणे काढावे लागेल. आणि याची पातळ भाजी कोण बनवते मला सांगाल कमेंट करून, याची पातळ भाजी हिरव्या शेंगांची, म्हणजे हिरव्या तुरीच्या शेंगांची. आमच्याकडे विदर्भामध्ये तर खूप जास्त बनवल्या जाते ही भाजी तुरीच्या शेंगांची, याच्यामध्ये याच्या कचोऱ्या पण बनवल्या जातात, भरपूर काही गोष्टी राहतात तुरीच्या ओल्या ह्या दाण्यांच्या. तर माझ्या आईकडे तर आई कचोऱ्या वगैरे पण बनवते ह्याच्या तुरीच्या शेंगांच्या दाण्याच्या. थंडी यार खूप जास्त पडत आहे आणि हो अद्विक आलेला आहे ट्युशनवरून, तर बस इथे आम्ही शेकोटीजवळ मस्त छान सर्व सेट केलेलं आहे. इथेच अद्विक माही आता अभ्यास करणार, जेवण पण करणार सोबत सोबत, आणि मग मी माझं जे वाटाणे आहेत किंवा मग शेंगा आहेत तुरीच्या, त्याचे दाणे काढून ठेवते, वाटाण्यांचे वाटाणे काढून ठेवते, शेंगांचे शेंगा तशाच्या तशा ठेवल्या ना फ्रीजमध्ये तर जागा पण खूप जास्त व्यापते आणि नंतर मग तो मेस खूप जास्त खराब दिसतो, म्हणून मग एकतर व्यवस्थित मग वाटाण्याचे दाणे किंवा मग आपले ते शेंगांचे दाणे एकसारखे जेव्हा पण आपल्याला बनवायचं काम पडतं त्यावेळेला मग एकदम वेळेवर बनवल्या जाते, टेन्शन राहत नाही. तर त्यामुळे आता ह्या सर्व गोष्टी करून ठेवते आणि हे पण मला हेल्प करणारच आहेत, नेहमीच हेल्प करतात असं काही टेन्शन नाही त्यांचं मला. तर त्यामुळे आणि संध्याकाळचा जो टाईम असतो तो आमचा तसाच फॅमिली टाईम असतो, आमला मुलांसोबत घालवायचा, नवऱ्यासोबत घालवायचा, मस्त छान बसायचं इथे शेकोटीजवळ आणि चांगलं वाटतंय. आणि नंतर मग थोडा वेळ वॉक करते. तर जे रुटीन आहे तुम्हाला डायटचं रुटीन किंवा मग आपलं वर्कआउट रुटीन मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे, नंतर शेअर करणारच आहे. तसं पण भरपूर मला असं फरक जाणवतच आहे जेव्हापासून मी आता 8 दिवसच झालेले आहे जास्तीत जास्त मी कंटिन्यू जिमसुद्धा करत आहे आणि नॉर्मल आपली डायटसुद्धा, नॉर्मल डायट म्हणजे जी पण आपली माझ्याच्यानी होते नॉर्मल आपलं घरचं जेवण, बाकी बाहेरचं बंद केलेलं आहे, जास्त काही असं स्ट्रिक्ट डायट नाही आहे. तुमच्यासोबत शेअर करेल जर पाहिजे असेल तर, खूप जणांना हेल्पसुद्धा होईल कारण घरी बसून आता दिवाळीनंतर तर वेट गेन होतंच सर्वांचं. आणि तुम्हाला माहिती आहे दिवाळीनंतर मग मी माझ्या माहेरी जाते ना, तर दिवाळी तोंडाला बिलकुल टाचा राहत नाही, दिवाळीचं जे फराळाचं असते ते खूप जास्त खाल्ल्या जाते. आणि मग मावश्या पाठवतात, मावशी येते तर ती दुसरी मावशी पाठवते मुलांजवळ, त्या सर्व प्रत्येकाच्या घरच्या टेस्ट करणं आणि त्या सर्व गोष्टी मिठाई हे ते सर्व गोष्टी खाणं, याच्यामध्ये वेट इतकं गेन होऊन जाते. माझं जवळजवळ 3 kg वेट गेन झालेलं आहे या दरम्यान म्हणजे दिवाळीच्या पूर्ण पिरियडमध्ये 3-4 kg म्हणू शकता तुम्ही. आणि हे मला आता लॉस करायचं आहे, हे लॉस तर करायचंच आहे, त्याच्यानंतर आणखी सुद्धा वेट लॉस करायचं आहे, तर सोबत सोबत आपण करू शकतो जर मी तुमच्यासोबत शेअर केलं तर. फक्त मी ना आता समजा सध्या तर माझं पोळी सुरू आहे, पण माझा विचार आहे की काही दिवसानंतर माझं पोळी बंद करायची आणि भाकरीवर स्विच करायचं. तर मागच्या वेळेला जसं मला तसंही हिवाळ्यात भाकर खूप आवडते, तर भाकरीवर स्विच करणारच आहे मी तशीही, कारण मी दळून आणलेलं आहे आपलं काय म्हणतात त्याला आपलं बाजरीचं, मला बाजरीची भाकर जास्त आवडते आपल्या याच्यापेक्षा, ज्वारीच्या भाकरीपेक्षा. कोणाला बाजरीची आवडते कोणाला ज्वारीची आवडते, जसं ज्यांची टेस्ट आहे तशी मी बाजरीची भाकर खूप जास्त खाते हिवाळ्यामध्ये आणि मला खूप आवडते. आणि मेन म्हणजे हेल्थसाठी पण खूप चांगली असते, थोडीफार गरम राहते तर त्याच्यामुळे चांगलं वाटतं. मस्त एक छान भाकर बनवते, त्याला तूप लावते आणि मस्त ते खाते, तर छान मस्त डायट होते यावेळेला. म्हणजे या सीझनमध्ये माझं डायट खूप चांगलं होतं कारण या सीझनमध्ये फ्रूट्स पण खूप छान येतात, त्यानंतर मग भाजीपाला पण फ्रेश मिळतो आणि बाकीच्या पण गोष्टी म्हणजे असं गरम खाल्लं जाते. तर त्यामुळे या सीझनमध्ये डायट, वेट लॉस किंवा वर्कआउट पण करण्यात खूप मदत होते, म्हणजे वर्कआउट करायची इच्छा होते. म्हणून मी दरवर्षी या सीझनमध्ये वेट लॉस करते. तुमची हालत दाखवते तुम्हाला कशी झालेली आहे. तर बेड तर आम्ही घरी पाठवून दिला म्हणजे गावाला भातकुलीला, आणि हे तुम्हाला मी याच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं, काय म्हणतात त्याला आपल्या हिंदी ब्लॉगमध्ये, हिंदी चॅनलला. तर ते तुम्हाला माहिती नसेल बहुतेक, इथे नसाल तुम्ही तर त्या चॅनलला ॲक्टिव्ह तर तुम्हाला नसेल माहिती, तर मी इथे सांगून देते. बघा मेस, बघा इथला हा मेस, मला कितीही वेळ मी उचलला कितीही वेळ परत हा मेस जसाचा तसा होतो, आणि ड्रेसिंग टेबलचा मेस सुद्धा जसाचा तसाच होतो. जेव्हा पण मी हा क्लीन करते परत मुलं येऊन इथे काही ना काही ठेवून देतात, तर हा मेस असाचा असाच होऊन जातो.
आणि बेडरूमची हालत दाखवते मी तुम्हाला. हा इथे वॉर्डरोब आहे, हा आम्ही पहिल्यांदा बनवला होता आणि थोडा तात्पुरता बनवला होता, म्हणजे एकदम स्टार्टिंगला जेव्हा घर बनलं होतं तेव्हा. तर आता वॉर्डरोब, इथे बेड आणि ड्रेसिंग असं हे पूर्ण बनवायचं आहे, नवीन फर्निचर बनवायचं आहे. तर त्याच्यामुळे आता ते लोक येऊन गेले, म्हणजे जे कार्पेंटर आहेत ते येऊन गेले, माप घेऊन गेले. आज बहुतेक याचा माल येईल आणि सोमवारपासून याचं काम सुरू होणार आहे. तर सोमवारपासून काम सुरू झालं की मी तुम्हाला दाखवतेच की कसं कशी मी आयडिया दिलेली आहे, कसं कसं मी डिझाईन दिलेली आहे. तर इथे वॉर्डरोब बनणार, इथे बेड बनणार आणि इथे ड्रेसिंग बनणार. हा सर्व मेस इथला निघून जाणार. हा कितीही क्लीन केला ना तर हा जसाचा तसाच होऊन जातो. आणि हा हे मला टेबलच नाही पाहिजे. हा आता इथे हा टेबल असला की नाही तर ह्याच्यावर काही ना काही टाकलाच जाते आणि असा मेस परत होऊन जातो. तर हा मेस आता हटवायचा आहे पूर्ण आणि व्यवस्थित याला सर्व म्हणजे डेकोरेट करायचं आहे मला या रूमला परत. आणि व्यवस्थित म्हणजे काय म्हणतात याचं इंटेरियर करायचं आहे परत. तर ही रूम रिनोव्हेट होणार आहे आणि तुम्ही बघालच आता कशी होणार रिनोव्हेट आणि कसं कसं फर्निचर मी बनवणार आहे, कोणती आयडिया दिलेली आहे मी, कसं डिझाईन दिलेली आहे त्यांना. तर हे सर्व तुम्हाला समोर बघायला मिळणारच आहे. तर आपण समोर कंटिन्यू करू. तुमच्यासोबत हे शेअर करायचं होतं की बेडरूमचं रिनोव्हेशन होणार आहे आता फायनली इतक्या दिवसाचं. कारण काय होतं की दिवाळीच्या आधीच आम्हाला करायचं होतं, पण दिवाळीच्या आधी काही कारणामुळे होऊ शकलं नाही. मग नंतर आम्ही सफाईला सुरुवात केली, साफसफाई केली, त्यानंतर विचार केला झाला आता काय दिवाळीनंतरच करूया. मग मी माहेरी गेली, माहेरीवरून आल्यानंतर मग मी गोव्याला गेली, गोव्यावरून आल्यानंतर मग आता फायनली आता काय म्हणतात त्याला बेडरूमचं फर्निचर करायला सुरुवात करणार आहोत आम्ही. मी डिझाईन तर भरपूर दिवसाच्या काढून ठेवलं होतं की म्हटलं चला आता दसऱ्याच्याच आधी करायचं होतं. म्हणजे जे कार्पेंटर होते ना आमचे, तर त्या कार्पेंटरला वेळ नव्हता, म्हणजे त्यांच्याकडे ऑलरेडी एक काम घेतलेलं होतं त्यांनी, तर आम्ही वेट केली. मग म्हटलं चला जाऊ द्या, त्यांचं काम झाल्यानंतर मग आपण करूया. तर ते सर्व झालं तर त्यांना अजून पण काम नाही. मग आम्ही कार्पेंटर चेंज केलं आणि कार्पेंटर चेंज करून आता त्यांना डिझाईन दिली आणि त्यांना डिझाईन देऊन त्यांना सर्व सांगितलं मी. माझ्या डोक्यात जी पण आयडिया आहे तुम्ही समोर बघालच. आणि तुमच्या घरी पण फर्निचर करायचं असेल किंवा तुमच्या घरी पण जे पण समजा रिनोव्हेशन करायचं असेल तुम्हाला सुद्धा थोडीफार आयडिया येईलच त्याला बघून. तर मी पण खूप एक्सायटेड आहे, तुम्ही तर एक्सायटेड असालच, कारण तुम्ही जेव्हा पण काम सुरू होतं आपल्या घरातलं तेव्हा एक्सायटेड असताच. इंडियन मॉम कॅन्चरवरती तुम्ही बघितलं असेल. जर तुम्ही मला त्या हिंदी चॅनलवर फॉलो नसाल करत ना तर तिथे पण मला सबस्क्राईब करा. तिथे पण मी चांगले चांगले ब्लॉग्स टाकत राहते नेहमी. आणि इथे तर आता आपण तुम्ही मला सजेस्ट करा की हिंदी चॅनलवर हे ब्लॉग जायला पाहिजे की मराठी चॅनलवर जायला पाहिजे. म्हणजे जितके जास्त कमेंट्स येतील मराठी चॅनलवरचे तितके मी मराठी चॅनलवर ब्लॉग बनवायचा ट्राय करेल आणि जितके हिंदी चॅनलवर कमेंट्स येतील तितके मी हिंदी चॅनलवर ब्लॉग बनवायचा ट्राय करेल. आता या वॉर्डरोबचं काय झालं होतं इथलं बघा, याचं हँडल सुद्धा तुटलेलं आहे, म्हणजे याची हालत थोडीफार खराब झालेलीच आहे. तर ठीक आहे, काय हरकत नाही. आता आपल्याला नवीन वॉर्डरोब मिळणार, नवीन ड्रेसिंग मिळणार, नवीन बेड मिळणार. आता किती दिवसाचं, म्हणजे दिवाळीच्या आधीपासनं याच म्हणजे खालीच असं मॅट्रेस टाकलेलं आहे आम्ही. काही हरकत नाही, काही दिवस असं सुद्धा. हेच तुमच्यासोबत मला शेअर करायचं होतं. चला तर मग मी त्या ब्लॉगला एंड करते आणि भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल केलं तर. आणि याच्याशिवाय आणखी दोन चॅनल आहेत माझ्या, तिथे पण मला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. दोन्ही चॅनलचा लिंक, इन्स्टाचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. चला तर मग भेटते नवीन छानशा व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर, लव्ह यू ऑल, बाय.